राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी बुलढाण्यात जनता दरबार घेतला. यावर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले की मी बोगस आहे तर तुम्ही एक नंबरचे थर्ड क्लास आणि फालतू आहे. तुमचा जनता दरबार नव्हता, तो फालतू दरबार होता. जनता दरबारमध्ये एकीकडे अधिकारी असतात, आमने सामने न्याय द्यायचा असतो. तुमच्या जनता दरबारमध्ये कोणता अधिकारी नव्हता आणि निपटाराही करता आला नाही. अंबादास दानवे हा चुकून विरोधी पक्षनेता आहे, त्याची लायकी नाही विरोधी पक्षनेता व्हायची. अशा कडक शब्दात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा. त्यावेळेला मी जे काही बोललो होतो देवेंद्रजी बद्दल, त्यावेळेला तुम्ही, मी तुमच्या होतो असं मला खूप गोड वाटलं होतं. मला फोन करून अभिनंदन केलं होतं तुम्ही सगळ्या लोकांनी, तेव्हा गोड वाटलं होतं का सगळं. आणि बोगस आहे तर तुम्ही इकडे म्हणजे थर्ड क्लास फालतू आहे. तुमचा जनता दरबार नव्हता, तो फालतू दरबार होता. जनता दरबारामध्ये एकीकडे जनता असते, एकीकडे अधिकारी असतात, आमने सामने न्याय द्यायचा असतो. तुमच्या जनता दरबारात कोणी अधिकारी पण नव्हता आणि तुमच्याकडे तुम्हाला त्याची निपटारा पण करता आले नाही. कारण महाजनता दरबार या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला शासन आपल्या दरीच्या माध्यमातून घेतला आणि एक लाख 3,000 लोकांना लाभ हा बुलढाण्यामध्ये आम्ही आस्पद दिला. आणि जे जनता दरबार आहे त्या केवळ निराधाराच्याच नाही, 1-1 कोटी रुपयाच्या कर्ज वाटपापासून अगदी ट्रेलर ट्रॅक्टर, अगदी त्याला काय म्हणतो आपण, कृषी अवजारापासून ते हवेमध्ये फवारी करणारे ड्रोन, इथून त्या सगळ्या सोयी त्यांना मिळाल्या. यांनी एकदा जनता दरबारात येऊन पाहावं आणि मग जनता दरबारचं नाव ठेवावं. अंबादास दानवे हा त्याला काय म्हणजे चुकून हा विरोधी पक्षनेता आहे, त्याची लायकी नाही विरोधी पक्षनेता व्हायची. तुम्हाला काय बोगस म्हणेल शासन आपल्या दारी हा. जरा अंबादास दानवे हे बोलायच्या आधी जरा तू माझ्यासोबत जनता दरबार घ्या आता एकदा. मी काय केलं काय नाही, कशा स्मशानभूमीचं लोकांचं सावरणं केलं, कशा असती उतरल्या, कसं आम्ही त्या कठड्यात जेवण केलं, कसं लोकांना अन्नधान्य वाटलं, ज्या घरात चूल पेटली त्या घरात आमचं साहित्य कसं पोचलं, ज्याला बेड नाही, ज्याला रेमडेसिवीर नाही, ज्याला ऑक्सिजन नाही, अशा लोकांसाठी आम्ही आमची टीम किती काम करते जरा हे तुला मी आमने सामने दाखवतो. असा बाहेर बसून काय आरोप करतं, हिंमत येतं ये समोरासमोर मग सांगतो मी काय केलं आणि तो काय केलं तर.